होळी पूर्णाची पोळी गद्दारांना देऊ निष्ठेची गोळी. अमंगळ आहे ते जळून नाश होत आणि त्या पद्धतीनं महागाई असेल, बेरोजगारी असेल, इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून समोर आलेला भ्रष्टाचार असेल, या महाराष्ट्राच्या मातीला जी गद्दारी कधी सहन होत नाही त्या गद्दारीची गेल्या काही दिवसात लागलेली कीड असेल, या सगळ्या अभद्र गोष्टींची खरं तर आज होळी केली, जेणेकरून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या नशिबात ही होळीनंतरची जी धुळवड असते तशी ती आणि नंतर रंगपंचमी असते ती रंगाची उधळण असते. राजकीय धुळवड सुरू आहे, या धुळवडीत तुम्हाला एक चकवा बसलाय महादेव जानकरांचा. काल परवापर्यंत शरद पवारांच्या भेटीगाठी घेत असलेले जानकर महायुतीत जमा झालेत आज आणि त्यांना एखादी जागा सोडली जाईल असं सांगितलं जात. मला वाटतं हा चकवा महाविकास आघाडीला म्हणण्यापेक्षा एका दृष्टीनं अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या महायुतीला एकूणच जनतेनं जो चकवा दिलाय तो जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणूनच अबकी बार 400 पार म्हणत असताना कुठेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत नाहीये. उलट देशपातळीवर जर बघितलं तर हरियाणाचे मुख्यमंत्री बदलून पाहिले, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता अटक केली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावलाय, बंगालमधल्या काही खासदारांच्या मागे ससेमिरा लावलाय, तरी सुद्धा 400 पार काही होत नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन जी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या 48 जागा महाराष्ट्रातल्या आहेत, या गेल्या काही दिवसामध्ये 45 वगैरे जो काही मिशन 45 वगैरे जे ऐकू येत होतं हे पूर्णपणे बंद झालेलं आहे. इतकंच नाही तर शिवसेना फोडूनही हा आकडा गाठता येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फोडाफोड करून हा आकडा गाठता येत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊनही आकडा गाठता येत नाही. आणि त्यामुळे लहान लहान घटक पक्षांना सुद्धा आता सोबत घेण्याची वेळ ही महायुतीवर आली. यातून आपल्याला एकूण महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता काय ती समोर दिसते. महाराष्ट्रातल्या जनतेनं यावेळी महायुतीला भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं ठरवलेलं. तुमचं आव्हान जानकरांच्या बद्दल नेमकी काय भूमिका, नेमकं काय झालं म्हणून जानकर तिकडे गेले की तो प्लॅन गडबडला, नेमकं काय नाही यामध्ये? हा या वरिष्ठ पातळीवरच्या ज्या गोष्टी असतील त्यामध्ये मला वाटतं आदरणीय साहेब आणि महादेवजी जानकर हे यांना विचारलं तर ते जास्त योग्य ठरतील, त्याविषयी आपण भाष्य करणं योग्य नाही. पण ओव्हरऑल तुम्ही या भूमिकेकडे जेव्हा बघता, जेव्हा महायुतीकडे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 303 खासदार 2019 निवडून आले, त्यानंतर भारतीय जनता पक्षानं दिलेली मित्रपक्षांची वागणूक, त्यांनी मित्रपक्षांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली, आत्ता सुद्धा जागा वाटपाच्या बाबतीमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा असेल, यांना जी वागणूक दिली, म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातच हा संभ्रम तयार झालेला आहे की जिथे 40 आमदार आहेत तिथे कुठेतरी 4 जागांवर घासाघीस सुरू आहे आणि 1 किंवा 2 आमदार असणाऱ्यांना 1 किंवा 2 जागांची चर्चा सुरू आहे. मग 40 आमदार असणाऱ्यांचं नक्की वजन काय हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होणारच आहे ना. त्यामुळे मला वाटतं ही आलबेल नसलेली परिस्थिती महायुतीची असते. मागच्या वेळेस घड्याळच्या विरोधात निवडणूक लढली होती, ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहेत, तर कसं वाटतं अमोलगडना काय वाटतं किती? मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारलं तर जास्त बरं पडेल, कारण ज्या घड्याळा विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्याळ चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल. आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील.